नवीन भाई, मनपा परिवहन उपक्रम में आज से महाराष्ट्र कर्मचारी यूनियन ने अपने कार्यों का शुभारंभ कर दिया। इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने यहां कर्मचारी यूनियन की यूनिट के नाम फलक का उद्घाटन किया। कामगार नेता रविंद्र सावंत ने यूनियन पदाधिकारियों के जरिए परिवहन कर्मचारियों को न्याय दिलाने और उनकी समस्याओं के समाधान के लिए हर संभव प्रयास करने का भरोसा भी दिलाया। देखिए रिपोर्ट। गणेशोत्सव में मंगल मूर्ति श्री गणेश की प्राण प्रतिष्ठा के लिए मंदिर की तरह दिखने वाले मखर की मांग बढ़ जाती है। गणेश भक्तों की इन्हीं जरूरतों को पूरा करने मौर्य आर्ट्स ने एपीएमसी के मर्चेंट चैम्बर में मखर प्रदर्शनी लगाई है। नई बई मर्चेंट चैम्बर में आयोजित इस मखर प्रदर्शनी में पर्यावरण पूरक और इको फ्रेंडली मखर उपलब्ध कराए गए हैं, जो गणेश भक्तों को खूब लुभा रहे हैं। देखिए रिपोर्ट। नवीन भाई, मनपा परिवहन उपक्रम में आज से महाराष्ट्र कर्मचारी यूनियन की नई यूनिट का शुभारंभ हो गया। कामगार नेता और इंटेक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने यहां तमाम पदाधिकारियों की उपस्थिति में यूनिट के नए नाम फलक का उद्घाटन किया। कामगार नेता रविंद्र सावंत ने कहा कि परिवहन कर्मचारियों को न तो यहाँ नियमानुसार वेतन भत्ता मिलता है, न ही बीमा सुरक्षा या मेडिकल सुविधा ही मिलती है। उन्होंने भरोसा दिलाया कि कर्मचारी यूनियन के जरिए परिवहन कर्मियों को वेतन भत्ता, मेडिकल और बीमा सुविधाएं दिलाने के साथ ही उनको न्याय और उनका हक दिलाने के लिए काम करेंगे। आज परिवहन विभागामध्ये तुर्भे ह्या डिपोच्या बाहेर आज आम्ही महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा बोर्डाचं फलकाचं अनावरण केलेलं आहे। आज संघटनेचं बोर्डाचं उद्घाटन झाल्यानंतर सगळ्या कर्मचारी जेवढे पण आहेत, वाहक चालक, सफाई कामगार, यांच्या मनामध्ये एवढा उत्साह झाला आहे की आतापर्यंत कुठलीही संघटना यांच्यासाठी भांडत नव्हती, ती संघटना आज त्यांना आज भेटलेली आहे। त्या माध्यमातून जेवढे जेवढे कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटतील, त्यांचा पगारवाढीचा विषय आहे, परत त्यांचा मेडिक्लेमचा विषय आहे, काही लोकांचे PF ESI कटिंग होत नाहीत, मी आयुक्तांना काही गोष्टी मी निदर्शन आणून दिलेत की PF आणि ESI हे देणं हे बंधनकारक आहे, शासनाच्या नियमामध्ये आहे, कामगार कायद्यामध्ये आहे की प्रत्येक कामगाराचा प्रशासकीय सेवेमध्ये PF ESI हा कटिंग झालाच पाहिजे। त्यानंतर गरोदर ज्या महिला असतात त्या गरोदर महिलांना भरपगारी रजा दिली पाहिजे, गरोदर महिलांना पण रजा दिली पाहिजे, मेडिक्लेम सुविधा दिली पाहिजे। जर कामगार एखादा कामगार अपघात झाला, आजार पडला, तर त्याच्याकडे त्यांना ह्यांच्याकडे कोणतीही नियोजन ह्यांच्याकडे नाही आहे की त्याला म्हणजे ESI किंवा मेडिक्लेम सुविधा नाही। परिवहन सेवेतले काही कर्मचारी वाहक चालक आहेत, त्यांच्याकडे त्यांचा ESI नाही, PF नाही, मेडिकल म्हणजे कोणती सुविधा नाही, काही लोकांना मेडिक्लेम, काही लोकांना नाही। खरोखर यांच्यावरती गुन्हा परिवहन प्रशासनात गुन्हा दाखल केला पाहिजे की या लोकांशी आमच्या वाहक चालकांच्या जीवाशी खेळतात, कर्मचारी जीवाशी खेळतात, त्यांनी जीवाशी खेळलं नाही पाहिजे। त्यांचा मेडिक्लेम किंवा सुविधा दिली, वाहन ज्यावेळेला वाहन चालतं त्यावेळेला अपघात चुकून घडतो, जाणून कोण करत नाही, जर घडला तर त्याला पायाला किंवा मोठी इजा झाली, त्याच्या कुटुंबावर अवलंबून असं, त्याला जबाबदार कोण राहणार, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि ही संघटना भांडणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही मार्गी लावणार, या यांचा पण ठाम विश्वास आहे। आम्ही संघटना म्हणून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागे ठाम राहणार आहोत। वही परिवहन उपक्रम युनिट के पदाधिकारी नितिन गायकवाड ने कामगार नेता रविंद्र सावंत के मार्गदर्शन और नेतृत्व में NMMT कर्मचारियों को साथ लेकर अपने हक और अधिकारों के लिए संघर्ष करने का संकल्प दोहराया। काम आम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे, त्यांच्या यूट्यूबला आम्ही वगैरे आणि न्यूजला वगैरे बघत होतो आम्ही त्यांचे सगळे कार्यक्रम, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही विचार केला की आता आम्हाला आमच्या पाठीशी आता कोणीच नाही आहे, कारण इतक्या वर्ष झालं आम्ही हे बघतोय इथली परिस्थिती, तर आम्हाला असं वाटलं की आता आम्हाला साहेबाशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही रवींद्र साहेबांसमोरला घेऊन आलो इथे, आणि आज त्यांच्या माध्यमातून हे बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे आणि आम्ही 100% साहेबांच्या पाठीशी आहोत आणि असा साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर असावा आणि आमच्या पूर्ण मागण्या लवकरात लवकर मागण्या आमच्या मागण्या व्हाव्या। आणि आमचा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणलं तर आम्ही कायम होणं आम्हाला एवढंच आमची एक इच्छा आहे। बस माननीय रवींद्र सावंत साहेब यांच्या हस्ते झालेली आहे आणि इंटेकची स्थापना ही त्यांचीच आहे आणि आज एवढं वर्ष झालं परिवहनमध्ये मी बघितलेलं आहे की आजपर्यंत परिवहनमध्ये कोणत्याही गोष्टीची सुविधा कुठल्याही कर्मचाऱ्याला काहीही भेटलेली नाही आहे। जेव्हा आम्ही धडपड केल्याच्या नंतर ना आम्ही ज्यावेळेस सावंतसाहेबाकडे गेलो, सावंतसाहेबाकडून आम्हाला काही गोष्टीचे आश्वासन आले आणि ते आश्वासन सावंतसाहेबांनी पूर्ण पण करून दाखवले आणि याच्या पुढं बाकीचे जे राहिलेले कामं आहेत ते सावंतसाहेब पूर्ण करतील ह्याची मला श्वासोती आहे आणि पूर्ण गॅरंटी आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे आणि सावंतसाहेब आमच्या पाठीशी असेच उभे राहतील। गेली 7-8 वर्ष कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र कर्मचारी युनियन
ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत इतर कामगार क्षेत्रामध्ये देखील काम करते आणि एक चांगल्या पद्धतीचं लोकांना कामगारांना न्याय देण्याचं काम गेल्या 7-8 वर्षामध्ये रवींद्र सावंतच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि आज त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिवहन विभागाच्या सर्व कर्मचारी कामगार जे आमचे ड्रायव्हर आहेत वाहक चालक आहेत या सगळ्या लोकांनी इंटक माध्यमातून या ठिकाणी या संघटनेचं सभासदत्व घेतलेलं आहे. आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी सावंतसाहेबांच्या माध्यमातून सोडवित असताना जे काही अपघात होत आहेत किंवा आजारी कामगार आहेत त्यांना तुटपुंच्या पगारामध्ये चालत नाही त्यांना महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आपण थोडकी मोडकी का होईना परंतु एक चांगल्या पद्धतीचं भरघोस असं आपण त्यांना मदत देतो आहे. आज जे आमचे कर्मचारी आहेत रवी सोमन त्यांचं या ठिकाणी आजारी आहेत आणि त्यांची परिस्थिती फार हालाकीची आहे. आज कामगार युनियनच्या माध्यमातून त्यांना 15,000 आर्थिक मदत आपण त्यांना या ठिकाणी करीत आहोत. अशाच बरेचसे कामगार आहेत की ज्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे अशांना देखील आपण गरजूंना आपण या महाराष्ट्र कर्मचारी युनियन आणि इंटकच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याचा आमचा मानस आहे. ज्यावेळेस इंटकची युनियन आम्ही स्थापन केली त्यावेळेस आम्हाला काही अडचणी आल्या. अडचणीला मात करून रवींद्र साहेबांनी आम्हाला जे एरियस बोनस कोविड भत्ता आता देण्याचा त्यांचा मानस आहे किंवा ते मागणे करून आम्हाला ते मिळवून देतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. कारण इंटकची युनियन आल्यापासून आमच्या सर्व सफाई कामगारांमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे. आता इथं जे आता ही कर्मचाऱ्यांची युनियन झाली ती युनियन पण खूप सहकार्य करेल आम्हाला आणि आम्ही सगळे मिळून मिसळून काम करू. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.